आणि यानंतर बातमी मुंबईतून आहे. मंत्रालयासमोर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी आंदोलन सुरू केलंय. ग्रामव्यवस्थापक ग्रामविद्युत व्यवस्थापक पदांची भरती आत्महत्याग्रस्तांच्या परिवाराला नुकसान भरपाई या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे. जबाबदारपणे आतापर्यंत वागलेले आहे. 5 वर्षात सगळ्यांना निवेदन देऊन झाले. विरोधी पक्षनेते असो मंत्री असो सगळे असो सगळ्यांनी यांना मूर्खातच काढलेलं आहे. आणि आता आम्ही यासाठी आलोय कोणीतरी जबाबदारी घेईन मंत्रालयात आल्यावर. म्हणून आम्ही प्रशासनाला काही कळवलं नाही. आम्ही सरळ आलो जो जबाबदारी घेईन आम्ही त्याच्याशी बोलू. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं. त्याच्या आधी नितीन राऊत साहेबांना सुद्धा निवेदन दिलं पण त्याचं काही फलित निघालं नाही. रिमार्क करून दिले आहे त्यांनी की तात्काळ कार्यवाही करावी पण 5 वर्षापासून तात्काळ कार्यवाहीच होत आहे. बैठक वगैरे झालेली नाही. त्यांनी निवेदन घेऊन रिमार्क दिला. त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. ज्या ज्या वेळेस नागपूरला हिवाळी अधिवेशन होतं त्या त्या वेळेस त्यांना जाऊन त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली आहे. त्यांनी फक्त त्या पत्रावर रिमार्क हा शब्द लिहितात ते लोक. त्यांच्या शासन कार्यालयात हा निर्देश काढलेला आहे. आम्हाला मागच्या मागील सरकारच्या घरची बाई कामवाली हा शब्द लावलेला आहे. 5,000 रुपयात जर कोणी कोणता मंत्री जर काम करायचं असेल आम्ही 500 रुपये त्याला ऍडव्हान्स देऊ. 5,500 रुपये देऊ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.